सो फ्रेंड्स, मी जस्ट इथं पोचलेले आत्ता इस्कॉन टेम्पलमध्ये, आणि खूप मोठा आणि खूप छान एरिया आहे. माझा आवाज काय माहिती आहे तो तुम्हाला येतोय की नाही, पण खूप छान प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. तर आपण पूर्ण टेम्पल आधी फिरून बघूयात. खूप मस्त आणि छान आहे. आम्हाला इथे फ्रेंड भेटलेली आहे, ती युकेची आहे आणि फ्लोरेन्स नाव आहे तिचं. चला आपण दर्शन घेऊया. तर फ्रेंड, जस्ट दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत. दर्शन खूप छान झालं, खूप सुंदर आरती मिळालेली आहे. आणि आता पोचलेलो आहोत बुक शॉपवरती, की जिथे खूप सुंदर ग्रंथ पण आहेत आणि पुस्तकं खूप खूप छान आहेत. हे प्रभूजी आम्हाला इथली माहिती देत आहेत या बुकची. तर फ्रेंड्स, आपण आत्ता म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी बसलेलो आहोत. इस्कॉन टेम्पलचे मेन प्रभूजी आपल्याला थोडीशी तिथली इन्फॉर्मेशन देतील. आणि खरंच खूप छान मंदिर आहे, नक्की व्हिजिट करा या प्लेसवरती. आणि आपण थोडीशी त्यांच्याकडून छोटीशी इन्फॉर्मेशन घेऊयात की या मंदिराबद्दल आणि किती एकरमध्ये आहे, काय आहे नक्की ते बोला. हरे कृष्णा, आप सबको सुस्वागत है. अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना संस्था, इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, इस्कॉन नवी मुंबई कारगर का इस श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर में, ये 8.65 एकर्स में है और भगवान के लिए बहुत बड़ा भव्य मंदिर बन रहा है और ग्लोरी ऑफ महाराष्ट्र भी बन रहे यहाँ. और ये सब जल्दी से जल्दी एक दो साल में उद्घाटन भी होने वाला है. बड़ा मंदिर, छोटा मंदिर तो अभी चालू है 15 साल से. और यहाँ और सबको पढ़ाई करने के लिए शास्त्रों के बारे में भक्तिवेदा कॉलेज ऑफ वेदिकाइजेशन भी है. और पूरा दुनिया में इस संस्था का स्थापना किया श्री प्रभुपाद जी का मेमोरियल क्वार्टर्स भी है, बहुत सुंदर तरीके से बनाया है. और अतिथियों के लिए अतिथि भवन भी बना रहे, वो भी मंदिर के साथ में ओपन हो जाएगा. और बीमार लोग के लिए अभी ये इंग्लिश मेडिसिन से अलावा दूसरा आयुर्वेदिक अक्यूप्रेशर और ये सब विधि विधान से योगासना प्राणायामा पंचकर्मा ये विधि विधान से ट्रीटमेंट करने के लिए हम एक हीलिंग भक्तिवेदा हीलिंग सेंटर एक हॉस्पिटल भी मंदिर के अंदर ओपन कर रहे हैं. इससे क्या है, हम इंग्लिश मेडिसिन से दूर रहेंगे, ये केमिकल्स से ये रिएक्शन से हम दूर रहेंगे और हेल्थ भी एकदम अच्छा हो जाएगा. और मंदिर में हमेशा सत्संग होते रहते हैं, सुबह शाम दोपहर को भगवान का आरती कीर्तन कथा होते रहते हैं. अभी कार्तिक मास चल रहा है, सुबह शाम भगवान का यशोद दामोदर जी का दीपदान चल रहा है और भगवान का दामोदर जी का एक सुंदर भजन, दामोदर अष्टक भजन भी गाते हैं और उसको समझाते भी सब लोगों को. और सब लोग का हाथ में दिया देते हैं, सब लोग अपना हाथ से दिया चढ़ाते हैं भगवान को. ये बहुत ही सुंदर मौका है लोगों के लिए. पूरा एक महीना सुबह शाम हमारा सभी मंदिर में पूरा दुनिया में ये सुविधा मिलते हैं, सब लोग आके इसमें भाग ले सकता है. रविवार रविवार को सत्संग होते हैं, सत्संग में सत्संग के बाद सुबह और दोपहर को प्रसाद खिलाते हैं, इसलिए खाना पीने का टेंशन नहीं रहना चाहिए मंदिर में आएंगे तो. इसलिए कीर्तन हमारा सत्संग ऐसा होता है कि पहले कीर्तन कथा उसके बाद प्रसाद होते हैं. ये प्रोसीजर ऐसा प्रभुपाद जी ने रखा है कि सबको किसी कुछ तकलीफ नहीं होना चाहिए. कथा सुनने के बाद ये टेंशन नहीं रहना चाहिए, अरे हम कहाँ जाके खाएंगे, ये खाना का बने अभी कहा घर पर जाके खाना बनाने के बहुत लेट हो जाएगा, ये सब टेंशन नहीं रहना चाहिए. इसलिए प्रसाद की व्यवस्था रहते हैं. आप सब लोग हमारा मंदिर में आके सब सत्संग में प्रोग्राम में भाग लेने का, यू आर ऑल कार्डियली वेलकम. थैंक यू ऑल. हरे कृष्णा. थैंक यू प्रभु जी. हरे कृष्णा. हरे कृष्णा.
और एक पूछू अभी ऐसा है प्रभु जी की यूथ जो है यूथ यूथ नहीं हम सब लोग मतलब हम लोग सर्वसाधारण आप तो प्रभु जी हैं तो मेंटली जो स्ट्रेंथ चाहिए वो कैसे बिल्डअप करे एक शॉर्टकट में बताइए तो सारे लोगों को समझ में। हम यूथ के लिए इसका यूथ फोरम बॉयज है, लेडीज के लिए इसका यूथ फोरम गर्ल्स है। वो दोनों में भगवद गीता हिसाब से आपको मैनेजमेंट स्किल्स मोटिवेशन स्किल्स देते हैं, हाउ यू शुड बी मोटिवेटेड, हाउ यू शुड बी, हाउ लीडरशिप क्वालिटीज। एक छोटा सा एग्जांपल है, हनुमान जी जाते रावण लंका में, सीता मैया को मिलते हैं, फिर बाद में वहां सभी जंगल का सभी वृक्ष को ध्वंस करना शुरू करते हैं। अभी उसको पकड़ा गया और रावण से पूछते कौन है तुम, मैं राम का दास हूं, आई केम एज एम्बेसडर फॉर हिम, आप इसलिए मैं रामचंद्र भगवान का एक संदेश देना चाहते हैं। रावण उसको स्वीकार नहीं करते, ऊपर से उसका वाल को आग लगाते हैं। तब हनुमान जी भी ठीक है मुझे मालूम है आपको कैसा दिखाना है करके, और वो ये भी बोलते हैं हमारे रामचंद्र भगवान हजारों हजारों वानर है, मैं सबसे कमजोरी वानर है ऐसा बोलते, मैं सबसे बलवान नहीं बोलते कमजोरी है ऐसा बोलते, और वो जाके पूरा लंका को आग लगा के दहन करते। तब जब समझ में आते हैं कि रावणासुर एक छोटा सा वानर, वो भी एक सबसे कमजोर वानर इतना कर सकता तो बाकी लोग कितना कर सकते, वो भी हजारों संख्या में है, उसके अंदर एक भाई उत्पन्न कर देते हैं। इसमें से आप समझ सकते हैं कि एक शास्त्रों के हिसाब से हम कैसा हमारा लीडरशिप क्वालिटीज डेवलप कर सकता है। ऐसा बहुत सारा आपको वृत्तांत मिलते हैं बहुत सारा जगह में। खूप छान सांगितलं प्रभूजींनी, थोडक्यात पण एकदम चांगली माहिती दिली, तर नक्की ह्या प्लेसवरती फ्रेंड्स व्हिजिट करा, खूप सुंदर जागा आहे आणि मला खरंच मस्त आणि शांत वाटली झाल्यानंतर, आणि खूप मोठ्या एकरमध्ये देखील प्रभूजींनी आपल्याला आत्ता सांगितलेलंच आहे, तर चला भेटूया थोड्या वेळात, हरे कृष्णा। तर फ्रेंड्स आत्ता आपण पोचलेलो आहोत मेन एंट्रन्स आणि ह्या ऑफिसमध्ये, जिथं की इस्कॉनचे मेन जे फाउंडर आहेत श्री प्रभुपाद यांचा खूप सुंदर फोटो लावण्यात आलेला आहे आणि इथंही छान माहिती लिहिण्यात आलेली आहे, आणि ऑलरेडी आपल्याला खूप छान माहिती नवीन मंदिराबद्दल मिळालेलीच आहे, तर तेही मंदिर आपण पाहायला थोड्याच वेळात जाणार आहोत। तर फ्रेंड्स आता आम्ही मस्त आता मंदिर पूर्ण एक प्रभूचे आहेत ते आम्हाला दाखवणार आहेत, तर आपण पूर्ण मंदिर आता फिरून बघूया। तर फ्रेंड्स दयारत्न प्रभूजींनी आपल्याला खूप सुंदर अशी सर्वच माहिती दिलेली आहे आणि आता आपण सुरुवात करतो आहोत मेन ठिकाणापासून, जिथे की मी उभे आहे आत्ता माता सरस्वती यांच्या मूर्तीच्या अगदी समोर, आणि आपण आत्ता पोहोचलेलो आहोत छान अशा लायब्ररीमध्ये जिथे की सर्व प्रकारचे विद्यार्थी येऊन अभ्यास करू शकतात, अशी ही खूप छान लायब्ररी आपल्याला पाहायला मिळते इथे, आणि आता आपण संपूर्ण मंदिर पण पाहणार आहोत। This is sannyasa. Okay. And the Maharaj comes to his case here, Gopal Krishna Maharaj. Wow. This is Prabhupada. He is the founder of Acharya of ISKCON. The 1980s of 69, he went to America. America, New York, the help for the peace, he started it. But this is the, when he was 5 years old, this is his father. They are also earlier, they are the Vaishnavas, they are the devotees. Okay, this at the age of 5 he has started Ratha Yatra when he was very small kid. Then he met Bhakti Siddhanta Saraswati, his guru, first time at the age of 20. When he left, since he knows the English, why can't we preach in the Western countries, he wrote. So then he started to study all those things in English because the English was so easy. He studied, I think, Boston or something. So then he took to Diksha. He had business those days. He had lab in Allahabad. तर फ्रेंड्स आपण आता अशा ठिकाणी पोचलेलो आहोत जिथे की श्री प्रभुपाद खूप वेळ ध्यानधारणेमध्ये घालवायचे अशा ह्या प्रशस्त हॉलमध्ये आपण पोचलेलो आहोत, आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट समजली की त्यांच्या हाताने लिहिलेली एक
लिखाण आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यांची ओरिजिनल साईन सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहे पाहण्यासाठी सर्वांना. The temple, 12 gardens of Vrindavan. तर फ्रेंड्स, आता आपण निघालेलो आहोत श्री प्रभुपाद यांचा शयन कक्ष पाहण्यासाठी. कक्षामध्ये प्रत्येक गोष्ट आहे तशी व्यवस्थित अजूनही ठेवण्यात आलेली आहे आणि मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की अतिशय स्वच्छ आणि छान मंदिर आहे. खूप भव्य असून सुद्धा स्वच्छता व्यवस्थित आहे इथे आणि आम्ही इथेही सर्वांनी दर्शन घेतलं. So this is the yoga, yoga, Ayurvedi, Panchakarma, Jim, everything we do. So this is the way. This is the way. तर फ्रेंड्स, तुम्हाला थोडीफार आयडिया आलीच असेल की हे मंदिर केवढं भव्य असणार आहे त्याची, कारण आपण बऱ्याच गोष्टी आत्ता पाहिलेल्या आहेत फिरून. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत किचन एरियामध्ये, जिथे की खूप मोठं किचनचं काम सुरू आहे. आणि बघा केवढं मोठं काम सुरू आहे, खूप भव्य असं किचन असणार आहे आणि प्रसादासाठी हे किचन बनवण्यात येत आहे ॲक्च्युली. तर तुम्हाला हे मंदिर नक्कीच आवडलेलं असणार आहे फ्रेंड्स. आणि ॲक्च्युली मी जास्त शूट केलेलं नाही आहे खरं तर, पण तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी मी कॅप्चर केलेल्या नाही आहेत. त्या आपण सगळ्यांनी मिळून परत एकदा येऊन इथे बघायचं आहे, तुम्ही पण नक्की व्हिजिट करायचं आहे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत गोविंदाज रेस्टॉरंट, ज्याचं काम जवळजवळ 80-90% पूर्ण झालेलं आहे. आणि रेस्टॉरंट बघा किती सुंदर आहे. आणि इथून आपल्याला मंदिराचा थोडासा कॅम्पस एरिया दिसतो आहे. बघा इथे पण काम सुरू आहे, पण ते झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि आता आपण तिकडेच निघालेलो आहोत. मेन जे एंट्रन्स आहे या मंदिराचा तो पाहण्यासाठी, तो अतिशय भव्य आणि खूप सुंदर आहे, खूप छान दिसणार आहे. आणि सुंदरम प्रभूजी जे आहेत, जे आत्ता माझ्यासोबत आहेत, ते खूप छान माहिती सांगत आहेत आम्हाला, न कंटाळता न थकता त्यांनी पूर्ण फिरून दाखवलेलं आहे आम्हाला. तर बघा फ्रेंड्स, वाव. तर हे ते मंदिराचा खूप मोठा भव्य एरिया आणि हे हा तो एंट्रन्स असणार आहे इथला. आणि वरती आहे मंदिर, ज्याचंही काम अजून चालू आहे आणि लवकरच आपल्याला याचं ओपनिंग होणार आहे आणि लवकरच मंदिर पाहायला मिळणार आहे आपल्याला. सुंदरम प्रभूजी अजूनही आम्हाला माहिती देत आहेत छोटी छोटी. राम दरबार ये पांच गुड़ी है दशावतार का, ये साइड में और वो साइड में पांच. सो फ्रेंड्स, आता सर्व माहिती घेऊन आम्ही आता निघणार आहोत ॲक्च्युली. आणि खूप छान माहिती मिळालेली आहे आपल्याला ह्या मंदिराविषयीची. आणि मी माझा ब्लॉग आता थोड्याच वेळात थांबवणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडणार आहे, तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.